वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसानं हाहाकार उडाला असून खरीपाच्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. रिसोड मालेगाव या तालुक्यात पावसामुळे शेतात कापलेले सोयाबीन खराब झाले असून त्यांना कोंब फुटले, तसेच साठवून ठेवलेल्या गंजीतील सोयाबीन ही सडत चाललाय. निसर्गानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शासनानं नुकसानग्रस्त जमिनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची गरज आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून. जिल्ह्यात या परतीच्या पावसामुळे अत्यंत असं नुकसान या बळीराजाचं झालेलं आहे. ऐन दिवाळीच्या काळात या शेतकऱ्यावर संक्रांत आलेली आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे या कपाशी पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः पूर्ण ह्या कपाशी पीक पूर्ण नेस्तनाभूत झालेलं आहे. आपल्यासोबत या कपाशी पीक उत्पादक शेतकरी आहेत, काय सांगाल हो? यावर्षी पावसाचं जे वातावरण होतं वर्षभरामध्ये हे अत्यंत असं सुखदायक वातावरण होतं. यावर्षी असं उत्पन्न होतो ना, भविष्यातही असं उत्पन्न झालं असतं, पण या परतीच्या पावसानं शेतकरी पूर्ण कोलमडून पडलेला आहे. तर सरकारला हीच विनंती आहे की प्रशासनाने या गोष्टीवर विशेष लक्ष देऊन शेतकऱ्याला कशी मदत करता येईल इकडे लक्ष पुरवावं. लोकप्रतिनिधी विशेष करून आमचे जे आमदार आहेत अमितरावजी धनक यांना पण मी विनंती करेन की त्यांनी पर्सनली लक्ष घालावं या ठिकाणी आणि शेतकऱ्याला कशी मदत मिळवता येईल याचा पाठपुरावा करावा. माझ्या शेतामध्ये 2 हेक्टर सोयाबीन सोंगून टाकलेलं आहे आणि ते पूर्णपणे पावसाने खराब झालेलं आहे. माझ्याकडे बँकेचे 4 लाख रुपये कर्ज आहे, तर आता ते कर्ज कसं भरायचं हा आमच्यासमोर फार मोठा प्रश्न पडलेला आहे. आमची दिवाळीसुद्धा अंधारात झालेली आहे. शेतकऱ्यांसमोर फार मोठा प्रश्न आहे, जगावं की मरावं ही शेतकऱ्यांसाठी दिवाळी नसून खऱ्या अर्थानं दिवाळा काढणारी शेतकऱ्यांची ही दिवाळी आहे. आता फक्त एवढंच आहे की शासनानं या शेतकऱ्याच्या संदर्भात आज आम्ही रणजित मोहळे यांच्या या शेतामध्ये उभाव यासमोर हे सोयाबीन आहे. हे सोयाबीन याला 90% खर्च आतापर्यंत लागलेला आहे आणि आता फक्त काढणी करून घरात आणायचा टाईम होता. त्या टाईमला या निसर्गानं कोप तयार केला आणि शेतकऱ्यावर फार मोठं संकट उभं केलं. खऱ्या अर्थानं आता हे संकट शेतकऱ्यांना पेलता न येणारं संकट आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न डोळ्यासमोर असा आहे की सर्व कर्ज कसं द्यायचं, या ठिकाणी शेतकऱ्याचा 12 महिन्याचा खर्च कसा लावायचा, कसा जीवन कसं जगायचं, शेतीचा खर्च असेल, शिक्षणाचा खर्च असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, इतरही गोष्टीचा खर्च असेल, हा भागवायचा कसं, हे फार मोठं आर्थिक संकट या ठिकाणी शेतकऱ्याच्या समोर उभं आहे. शेतकऱ्याला जगावं की मरावं हा फार गंभीर प्रश्न आहे.